जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर DDC बँक धुळे यांनी दिनांक 6 ऑक्टोबर 2002 रोजी जप्तीची कारवाई केली होती. त्या जप्तीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका तत्कालीन संचालक मंडळाने दाखल केली होती. त्यावर कोर्टाने सदर जप्ती बेकायदेशीर ठरवली, परंतु तेव्हापर्यंत संचालक मंडळाचा कार्यकाल संपला होता आणि ज्यांच्या आशीर्वादाने कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली होती त्यातली काही मंडळी निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करीत होते, म्हणून कार्यकाळ संपलेल्या संचालक मंडळाने ताबा घेतला नव्हता. नंतर कारखान्याची निवडणूक झाली. आमदार अमरीश पटेल यांच्या पॅनलला बहुमत मिळाले. विरोधात राहुल रंदे व DP माडी निवडून आले होते. ही निवडणूक 2017 घेण्यात आली. दरम्यान कोर्टाच्या निकालानुसार कारखाना ताब्यात देणे गरजेचे असल्याने दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी ताबा संचालक मंडळाकडे देणार होते, परंतु तज्ज्ञ लोकांच्या उपस्थितीत ताब्यात घेणार असल्याची तयारी दाखवल्याने आज दिनांक 15 मार्च 2019 रोजी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान कारखाना यावर्षी सुरू होणे कठीण तर आहेच, परंतु राजकीय ग्रहण मात्र कारखान्याचे सुटले पाहिजे. यावेळी धीरज चौधरी, RP गुंडे, माधवराव पाटील, दिलीप पटेल, KD पाटील, इंजिनियर मराठे, श्याम करणकाट, ज्ञानेश्वर पाटील, मोहन पाटील, ॲडव्होकेट गोपाल राजपूत, वासुदेव देवरे, राहुल रंदे, DP माडी, धनंजय पाटील, भारत बिलाजी, ॲडव्होकेट PP अंडाईत व सिसागाचे कामगार नेते तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौधरी साहेब, बाबा तालुक्याचे सगळे इथं जमलेले आणि पत्रकार बंधू कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे आदेश हा तोंडी दिलेला होता, तरी आम्ही आमच्याजवळ प्रत नसताना तोंडी आदेश याप्रमाणे आम्ही आज कारखाना ताब्यात घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्या संचालक मंडळांची मीटिंग घेऊन पुढची दिशी आम्ही ठरवू असं मी आणि कारखाना ताब्यात घेतला असं मी जाहीर करतो. शिरपूर सहकारी साखर कारखाना मर्यादित शिरपूर या कारखान्याचा ताबा कारखान्याचे संचालक मंडळ चे नेतृत्व करणारे श्री माधवराव पाटील साहेब, व्हाईस चेअरमन दिलीप भाई, नंतर आबासाहेब, नंतर बापूजी, सगळे जे ज्येष्ठ संचालक आणि इथं उपस्थित असलेले सगळे शेतकरी बांधवांचे प्रतिनिधी आणि आपण मित्रांनो, आज कारखान्याच्या कोर्टाच्या निर्णयानुसार कोर्टाची प्रत अद्याप पावेतो प्राप्त झालेली नाही, तरी पण बँकेचे अधिकारी आणि संचालक मंडळ यांनी संमतीने सदर कारखान्याचा जो ताबा आहे 2012 रोजी जो ताबा घेतलेला होता त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण कारखान्याचा ताबा दिलेला आहे. सर्व सन्माननीय संचालक मंडळांनी तो ताबा स्वीकृत केलेला आहे आणि त्याप्रमाणे आज शिरपूर कारखान्याचा चार्ज शिरपूर कारखान्याचे निवडून आलेले लोकनियुक्त असे सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचे जे चेअरमन आहेत माधवराव पाटील साहेब यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. धन्यवाद. एक मिनिट तुम्हाला प्रश्न आहे जे मधल्या काळात कारखान्याचे नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार कोण आहे? 6/10/2012 रोजी जो पंचनामा झालेला आहे त्या पंचनाम्यामधील जी काही मशिनरी ती जी काळानुरूप जी झीज झालेली आहे ती झीज नमूद केलेली आहे, त्या व्यतिरिक्त कुठलंही नुकसान झालेलं नाही. नाही, जे कोर्टाने जे ताबा द्यायला सांगितलेलं आहे त्यानुसार तत्कालीन संचालक मंडळाकडून जेव्हा तुम्ही ताबा घेतला त्याच्यानंतर कोर्टाने सांगितलं की तो ताबा योग्य नाही म्हणून तुम्ही यांना देताय का? यांनी काही कर्जाची रक्कम भरली म्हणून यांना तुम्ही ताब्यात देताय? नाही, कोर्टाच्या आदेशानुसार सदरचा कारखाना हा संचालक मंडळात ताब्यात देण्यात येत आहे, त्याच्याशी कर्ज थकला आहे म्हणून हा काही विषय नाही. नाही, मग ताब्यात घेण्याचे काही कारण असतील ना? ताब्यात देण्याचे कारण कोर्टाने आपल्याला काय आदेश दिले की कुठल्या आधारावर आपण संचालक मंडळाला हा कारखाना ताब्यात देतात? कोर्टाने असे आदेश दिले आहेत की सदरचा कारखाना हा तांत्रिक कारणास्तव जिल्हा बँक जिल्हा संचालक मंडळाच्या बाजूने निकाल लागलेला आहे, त्यावेळेसचा जो कारखाना आहे तो एका तांत्रिक कारणास्तव जिल्हा बँक ती केस हरलेली असल्याने कोर्टाने सांगितलं की तो कारखाना संचालक मंडळात ताब्यात देणं क्रमप्राप्त आहे. मग तेच सांगतोय मी की जर DDC बँक जर ते केस हरलेली आहे याच्या अर्थात त्यांच्याकडनं झालेली चूक आहे आणि हा मधला काळात जो कारखान्याच्या आणि सभासदांच्या आणि कर्मचाऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे याला जबाबदार कोणाला धरायचे? आमचे संचालक मंडळ जिल्हा बँकेच्या विरोधात कोर्टात गेलेले होते आणि निकाल घेऊन आले ना ते.
संचालक मंडळाने निकाल घेऊन आले ना म्हणून तुम्ही ताब्यात देताय ना, मग ही चूक त्यांची राहिली असती तर कोर्टाने ते चूक त्यांना त्याच्यामध्ये जिल्हा बँकेची नाहीये, चूक याच्यामध्ये मध्यस्थ जेव्हा निकाल आला, निकाल आल्यानंतर त्यावेळेस कोणतेही संचालक मंडळ कार्यरत नव्हतं, संचालक मंडळाचा पहिल्याचा कालावधी संपलेला होता। मुळात तुम्ही विषयावर येत नाही साहेब, ज्यावेळेस जप्ती केली ना कारखान्याची त्याला जे बेस होता ना जप्ती करायला कोर्टाने मुळात ते बेस चुकीचे होतं म्हणून तुम्हाला कारखाना ताब्यात द्यायला सांगितलंय ना, मग मधल्या काळात झालेलं नुकसान ते शेतकऱ्यांचे असो सभासदांचे असो का कर्मचाऱ्यांचे असो याला जबाबदार कोण? याला कोणी जबाबदार नाही, याला काळच जबाबदार आहे। हे उत्तर नाही होऊ शकत ना साहेब, हे उत्तर नाही होऊ शकत, कसं आहे उत्तरच नाही। माझा प्रश्न त्याला कोणीतरी जबाबदार असेल। एक मिनिट माझा प्रश्न असा आहे साहेब की आता आपण एवढ्या दिवस कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात असल्यानंतर कोर्ट मॅटर झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने आपण दिलेला कोर्टाने काय अभ्यास केला असेल ना ताबा द्यावा संचालक मंडळाला, याला काहीतरी बेस असेल ना, याच्या काही रिझन असेल कसं? हे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ताबा देताना पत्र तुमच्याकडे नाहीये असं तुम्ही सांगताय, चेअरमन साहेबही सांगताय, त्याच्यामुळे मुळात मेन कारण काय ते समजून येत नाही ना। तुमच्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे। नाही ना, तुमच्या प्रश्नामध्ये तुमचंच उत्तर असं आहे की कोर्टाची जी ऑर्डर पास झालेली आहे ती चेअरमन साहेब आणि आम्ही आमच्या वकिलांनी तिथं राहून अंडरटेकिंग दिलेले त्याप्रमाणे आम्ही देतो आहे। अद्याप पावेतो ना संचालक मंडळाकडे ना जिल्हा बँकेकडे कोर्टाचे आदेश प्राप्त झालेले नाही। आजचं प्रोसिडिंग कोर्टाकडे पाठवलं जाईल, संचालक मंडळाच्या वतीनेही पाठवलं जाईल, त्यांच्या वकिलां थ्रू आणि आमच्या थ्रूही पाठवलं जाईल। आदेशाची प्रत नाही सांगताय तुम्ही, आदेश नाही असं म्हणते नाही साहेब, तुम्ही आदेशाची प्रत नाही असं म्हणताय। असं कोर्टात पेंडिंग मॅटर असताना मध्ये थोडी ताबा दिला जाईल, तुम्ही सांगताय प्रत नाही फक्त आदेशाची। कोर्टाने आदेश केलेले आहे, दोघी बाजूच्या वकिलांनी दोघा बाजूचा संबंधितांना कळवलेला आहे म्हणून दोन्ही बाजूचे संबंधित इथं हजर आहे। मला एक सांगा साहेब, कोर्टात कारखान्याच्या आपल्याकडे एक मिनिट।